आणि आम्ही शिवसेना तर म्हणाल तर आमची शिवसेना आणि भाजपा ही गेल्या 25 वर्षाची वैचारिक युती आहे. बाळासाहेबांचं नाव देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी आपल्या भाषणात घेतलं आणि त्यामुळे ही आमची वैचारिक युती, त्यामुळे ही देशाच्या विकासासाठी झालेली ही युती आहे. कुणाला काय मिळेल यापेक्षा देशाला काय मिळेल, या देशातल्या जनतेला काय मिळेल, या हा देश पुढे कसं जाईल यासाठी सर्वजण एकत्र आहेत. महाराष्ट्राला विकासासाठी खूप अपेक्षा आहेत आणि मोदीजी नक्की महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून योगदान देतील. यापूर्वी एक छोटासा हिंदी में बता की मोदी सरकार में बता रही है एनडीए सरकार असंही म्हटलं जातं, मोदी सरकार पण म्हटलं आतमध्ये, मोदींच्या नावांच्या घोषणाही झाल्या, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार एनडीए सरकार, एकच आहे. शेवटी नेतृत्व मोदीजीच करणार आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व एनडीएचे घटक खुश आहेत आणि सगळ्यांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या देशाचा विकास होईल, देश प्रगतीपथाकडे जाईल, जगामध्ये आणखी आपला देश नावारूपाला येईल, आपल्या देशाचं नाव अभिमानाने जगभरातले लोक घेतील. सीएम साहब एक हिंदी में बता दीजिए, आज आप संसदीय दल का नेता चुना गया है, आपने भी भाषण किया, कई बाकी नेताओं ने भी, क्या भावना है? बहुत ही आज का दिन हमारे लिए ऐतिहासिक दिन था, एक स्वर्णिम दिन था, क्योंकि लगातार तीसरी बार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को एनडीए का संसदीय दल का नेता के रूप में चुना गया, सर्वसम्मति से चुना गया और ये आज देशवासियों के लिए बहुत बड़ा गर्व का और खुशी का दिन है, क्योंकि विपक्ष उनको बदनाम करके जो तरीके से नरेटिव सेट कर रहे थे, झूठा, उनको गलतफहमी फैला रहे थे, संभ्रम फैला रहे थे, उसको देशवासियों ने नकारा है और मोदी जी को स्वीकारा है और इसलिए आज का दिन बहुत ही खुशी की बात है. और मोदी जी जितने 10 साल में जितना काम किया है, अभी 5 साल जो मिले हैं उनको मौका मिला है, तो ये उन्होंने भी अपने भाषण में कहा है, इस देश की जनता गरीब हो, मध्यम हो, सभी हो, युवा हो, शेतकरी हो, किसान हो, महिलाएं हो, सभी लोगों के जीवन में एक बड़ा आनंद आ जाएगा और ये सरकार के माध्यम से जितना भी सहयोग उनको किया जाए वो किया जाएगा. इससे साफ जाहिर है कि आने वाले समय में बड़े